तीन संख्यांची बेरीज 264 आहे, जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल आणि तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल तर दुसरी संख्या कोणती? असा प्रश्न बघा, प्रश्न सोडवायचा कसा? इथं पहिली संख्या, लेकरांनो लक्ष द्या, इथं दुसरी संख्या, आणि इथं तिसरी संख्या, बघा आता गणित काय म्हणते बघा। तीन संख्यांची बेरीज 264 आहे असू द्या, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल, याचा अर्थ दुसरी संख्या एक्स पकडा, पहिली संख्या या दुसरीच्या दुप्पट, म्हणून एक्सची दुप्पट 2x, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल आणि तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट असेल, आणि ही तिसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या 1/3 पट, मग ही अशा पद्धतीची मांडणी, तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल, म्हणजे 1/3 पट, पट हा शब्द इथं हवा होता। बघा, तिसरी संख्या म्हणजे ही संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 पट, पहिली संख्या 2x च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह 1/3 पट, ओके। मग आता याला हा गुणाकार करा, हे 2 अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा, 2x गुणिला 1 2x आणि 3 1 3, लक्ष द्या। आता या तीनही संख्यांची बेरीज 264 आहे, म्हणून या तीनही संख्यांचे हे समीकरण इथं अधिक स्वरूपात, जसं की 2x + x + 2x^3 = 264, कारण या तीन संख्यांची बेरीज 264, त्या तीन संख्या कोणत्या माहित नाहीत, मात्र त्यांची समीकरण आपल्याला माहित आहेत, म्हणून या समीकरणांची बेरीज म्हणजेच त्या तीन संख्यांची बेरीज 264, लक्ष द्या। ही बेरीज करा, 2x + x म्हणजे 3x अधिक स्वरूपात 2x/3 = 264। आता मित्रांनो, 3x + 2x/3 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, 3 3 9 आणि त्याच्यासोबत एक्स गुणिला म्हणजे हा गुणाकार, 3x * 3 म्हणजे 9x, अधिक अंश त्यामध्ये मिळवा, छेद छेदाच्या ठिकाणी जसाच्या तसा, समोर 264, अंशातील ही बेरीज 11x + 3 = 264। आता लेकरांनो, 11x असेच 264 कडे जाताना 3 गुणिला स्वरूपात दाखवा। आता एक्स ला एकटं करा, 264 * 3 कडे जाताना 11 भागिला स्वरूपात मांडावे लागतात, का तर संख्या एखाद्या पदासोबत गुणिला असेल आणि ती परस्पर विरुद्ध बाजूने जात असेल तर ती भागिला स्वरूपात दाखवावी लागते, हा भाग लक्ष द्या। 11 * 2 = 22, उरले 4 झाले 44, 11 * 4 = 44 म्हणजे एक्स बराबर काय, तर हे 24 आणि 3 यांचा गुणाकार, 24 * 3 = 72, एक्सची किंमत 72 आली। लेकरांनो, एक्स म्हणजे काय, तर 72, याचा अर्थ ही दुसरी संख्या 72 आहे। आता पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट, म्हणून 72 * 2 = 144 ही पहिली संख्या। आता एखाद्या वेळेस तिसरी संख्या विचारली असती तर या समीकरणात आल्या एक्सची किंमत टाका, जसं की
दोन गुणिला 72/3 हा भाग 24 3 72 म्हणजे 2 × 24 48 ही तिसरी संख्या. आता या तीनही संख्यांची बेरी लेकरांनो लक्ष द्या, या तीनही संख्यांची गोल केलेल्या ह्या त्या तीन संख्या, पहिली संख्या 144, दुसरी 72 आणि तिसरी 48, या तीन संख्यांची बेरीज गणित म्हणते 264 आहे. लक्ष द्या, आहे का बघा. 8 × 2 = 10 10 × 4 = 14 4 हचाला 1 5 7 12 12 × 4 = 16 हचाला 1 1 1 2 264 ही तीन संख्यांची बेरीज येताना दिसते प्रश्नामध्ये. तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न 72 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजर वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके,